नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विश्रामगडच्या पायथीला या ठिकाणी मी आता उभा आहे काही क्षणामध्ये मराठा युद्धी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आता पोहोचणार आहे सेवेला देखील या ठिकाणी आता सुरुवात होईल काही मिनिटांनंतर मात्र रात्री जो काही माध्यमांमधून ज्या काही बातम्या आलेल्या आहेत काही ठराविक बांधवांनी विरोध या ठिकाणी केलेला आहे आणि लखी जाधव यांचं नाव देखील चर्चे मध्ये आलं होतं स्वतः लकी जाधव मनोज जरांगे पाटील स्वागतासाठी या ठिकाणी आता आलेले आहेत लकी भाऊ तुम्ही विरोध केलाय अशी चर्चा रात्री होती आणि स्वागताला तुम्ही परत आले नेमकी खरं कारण काय जी जरांगे पाटील हे जी लढाई लढतात मराठा आरक्षणाची ती त्यांची लोकशाही मार्गांची लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये राज्यातील तमाम आदिवासी बांधव सोबत आहे खऱ्या अर्थाने मराठा समाज बांधवांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं हे मी स्वतः पत्रवर केलं मी स्वतः आंदोलनात उपस्थित होतो त्यामुळे माझा त्यांच्या ह्या आंदोलनाला आणि इथल्या कार्यक्रमाला कुठलाही विरोध नसून ज्या राजकीय लोकांनी माझ्याविषयी चुकीचं मतभेद केले माझी बदनामी केली त्या चुकीचं उक्त करू नका आणि मनोजजी जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केले धनगरांना आरक्षण मिळावे वंजारा समाजाला आरक्षण मिळावं यामुळं तमाम राज्यातील आदिवासी बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यामुळे मी त्यांना बी निवेदन देणार आहे की सदर कोण ते वक्तव्य झालेले ते मागे घ्यावे आणि मराठा समाज बांधव हा आदिवासी समाजाचा मोठा भाऊ आहे त्या सम... ला समा भावावरती अन्याय होणार नाही ही मोठ्या भावाची जबाबदारी आहे त्यामुळं मी स्वतः ह्या लढाईत सहभागी आहे मी स्वतः ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेलो आहे परंतु त्यांनी हे वक्तव्य मागं घ्यावे हे राज्यातील तमाम आदिवासीच्या ज्या भावना दुखवलेल्या त्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा आणि आदिवासी समाजात धनगर जातीची या कोणत्या जातीची घुसखोरी होणार नाही यासाठीही मराठा समाज बांधव आमच्यासोबत राहील जशी आम्ही मराठा समाज बांधवच्या आरक्षण लढाईमध्ये आहे लकी भाऊ ठीक आहे तुम्ही सांगितलं मनोज रंगे पाटलांचं जे काही वक्तव्य केलेले असेल एखादं वक्तव्य मागं पुढे गेल्यानंतर मागे घेऊ शकतात बोलू शकतात हे सगळ्यांना बोलण्यासाठी प्रत्येकाला हक्क आहे जसं तुम्ही आता बोलेत पण लकी जाधवच नाव का घेण्यात आलं याचं काही मूळ कारण आणि ही तुमची जी काही तुमचं स्थानिक तुम्ही राहायला इथं आहे तुम्ही सगळ्या गोष्टी पण का तुमचंच नाव का आलंय बाकीच्या नेत्यांचं का नाव नाही आलंय काय माहित नाही आता त्यांना काहीतरी भीती वाटली असेल आमच्याच आदिवासी कार्यकर्त्यांना नेत्यांना त्यांच्यावरती बाजू आली असेल ती बाजूवर डकलून दिली ठीक आहे पण त्यांनी त्यांच्यात जर धमक आहे त्या आदिवासी नेत्यांमध्ये माझं नाव बदनाम करणाऱ्यांमध्ये त्यांनी स्वतः यावं ना मी चुकीचं वक्तव्य केलं नाही मी विरोध पण करणार नव्हतो मी आलो इथं कारण ह्या गाड्याच्या पायथ्याशी माझा जन्म झालेला आहे छत्रपती शिवरायांनी आम्हाला जाधवांना इथे जांगेरीदारे हा किल्ला आमच्या ताब्यात दिलेला आहे त्या काळामध्ये आणि ह्या पावनभूमीमध्ये आम्ही चुकीचं वक्तव्य आणि चुकीचा निषेध पण करू शकत नाही कारण ही जागा पवित्र आहे आणि आम्ही महाराजांच्या विचारदार चालणारे लोक आहेत छत्रपतींचा विचार आम्ही अखंड चंद्रसूर्य तारे अशेपर्यंत जिवंत ठेवणारे आदिवासी लोक आहेत आणि त्यांच्या त्यांनी जो आमिश्वास ठेवलेला छत्रपतींनी त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही आणि मराठा समाज बांधव आदिवासी समाज बांधवामध्ये कधीच वाद होणार नाही असं आम्ही कधीच करणार नाही फक्त ज्या राजकीय आदिवासी त्यांनी माझं नाव पुढं करून स्वतःची पोळी बांधण्याचं काम केलंय त्यांना माझं सांगणे मराठा समाज बांधव आदिवासी समाज बांधवामध्ये वाद लावायचं काम करू नका कारण आदिवासी समाजाला मराठा समाजाशिवाय कधीच करमत नाही एकमेकाचं ते भावाचं नातं येते सदैव टिकून राहावं आणि मनोजी जारांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलेले ते मागं घेण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम सकल मराठा समाज बांधव त्यांना सांगणार आहे आणि त्यांना सांगितलेले त्यामुळं त्यांच्याकडून ते वक्तव्य मागं घेतलं जाईल आपल्यासोबत होते लक्के जाधव ती जी काही रात्रीची चर्चा होती जी काही विरोध करणारे जे काही होते ज्यांचं नाव पुढं होतं अग्रेसर ते म्हणजे लकी जाधव आणि त्यांनी त्यांची भूमिका आता स्पष्ट केलेली आहे माझ्या नावाखाली काही राजकीय जे काही नेते आहेत त्यांनी पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी केलं असं त्यांचं बोलण्यातून देखील ला आलेलं आहे आणि स्वतः लकी जाधव मनोज जारांगे पाटलांच्या स्वागताला देखील आता विश्रामगडाच्या पायथ्याला या ठिकाणी पोहोचले आहेत अगदी काही वेळामध्ये मनोज जारांगे पाटील या ठिकाणी आता दाखल होणार आहेत सकल मराठा बांधव असेल आदिवासी समाज असेल इतर सर्व समाज बांधव जे काय आहेत या ठिकाणी आता ते दाखल झालेले आहेत प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी विश्रामगड अहमदनगर